माझ्या कारकिर्दीत दक्षिण मतदारसंघात 350 कोटींची विकास कामं झाली. 2014 विरोधकांना आमदारकीची लॉटरी लागल्यानंतर मतदारसंघात काय काम केलं पाहिजे हे सुचलं नसल्यानं आमदारकीच्या तोंडावर आता दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथं विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. निगवे खालसा इथं आमदार सतेज पाटील यांच्या आमदार फंडातून हनुमान आखाडा तालीम मंडळ व्यायामशाळा इमारत आणि महाकाली तालीम मंडळ कुंभार गल्लीच्या सभागृह उभारणीसाठी निधी उपलब्ध झाला. या कामाचा शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालीम मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, दक्षिण मतदारसंघात 350 तर महापालिका क्षेत्रात 1200 कोटींची विकासकामं केल्याचं सांगितलं. 5 वर्ष मिळाली असती तर दक्षिणचा 100% विकास पूर्ण झाला असता. राहिलेली कामं करण्यासाठी सत्ता असणं गरजेचं आहे. सत्तेच्या कार्यक्षम वापराची क्षमता विरोधकांकडे नाही. ही लोकं भाजपकडे किती दिवस राहणार हा प्रश्न आहे. किमान 10-10 वर्ष मागं असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिशाहीन केलंय. कळालंच नाही की नेमकं काय केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे. आणि म्हणून साखर पाटील आता ते उद्घाटन केलं, आता लक्षात आलं, अरे बापरे आम्हाला तर पाहिजे, चला मारा पुढे. 5 वर्ष त्यांच्या लक्षात आलं नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर फक्त त्या ठिकाणी दिशाभूल करायचं काम ही मंडळी या ठिकाणी करत आहेत. माझी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील या निमित्तानं आव्हान करायचं आहे की ते मुळात भाजपमध्ये किती वर्ष राहणार त्याचा एकदा अभ्यास विचारून. अडचणीच्या काळात पळून जाण्याला अर्थ नाही. लढाईच्या काळात शत्रू कितीही प्रबळ असला तरी लढाई केलीच पाहिजे. भाजपच्या काळात कोणीही सुखकारक नाही. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे 1000 नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय उद्योग शेतकरीही अडचणीत आल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. दक्षिणमधून ऋतुराजची उमेदवारी निश्चित झाली आहे. हेवे दावे विसरून एक दिलानं विधानसभेसाठी झटूया. भविष्यात ऋतुराज आणि माझ्या ताकदीनं दक्षिण मतदारसंघास भरघोस निधी देऊन मतदारसंघाचा कायापालट करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यमान आमदार व्यक्तिगत राजकारणात दंग राहिल्यानं मतदारसंघात विकासकामं करणं विसरलेत. निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीत नारळ वाढवत असल्याची टीका उपसभापती सागर पाटील यांनी केली. दक्षिणेच्या 36 गावांपेक्षा ऋतुराज पाटील यांना उच्चांकी मताधिक्य देण्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. ज्यावेळी काँग्रेसचं आपलं सरकार होतं त्यावेळी 500-550 घरं आपल्याला येत होती आणि आज 30 घरं 50 येतात. आणि मग आमच्याकडे लोकांनी विचारायचं की काय झालं, घराचं माझ्यावर होतंय काय, कसं होणार सांगा. आणि जर भाजप सत्ते आलं तर तुमचं 50 वर्ष घराचं स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे 100% अगदी काँग्रेसच्या उमेदवाराला बंतीसाहेब सांगतील त्या उमेदवाराला निवडून देऊन आपण सहकार्य करायला पाहिजे. LS किल्लेदार यांनीही मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानं विविध संघटनांनी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक श्रीपती पाटील, किरण पाटील, प्रदीप झांबरे, एकनाथ पाटील, विलास साठे, प्रवीण पाटील, रमाकांत गोंगाळणे यांच्यासह तालीम मंडळाचे कार्यकर्ते, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.